प्रत्येक वेळेस उठायचं देवेंद्र फडणवीसांच्या नावाने बोंब मारायची हे बंद करा, हे कामाचं नाहीये। तुम्ही मुद्द्यावरती बोला। सहनी होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारची अवस्था काही जणांची झालेली आहे। आपण यावेळेस सरकारमध्ये नाहीये हे शल्य इतकं बोचतंय। हे सरकार बरखास्त होणार, इथं राष्ट्रपती राजवट येणार, इथं अमुक होणार तमुक होणार, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब मी तुम्हालाही मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष बघितलंय, अनेक आपण एकमेकाला अनेक वर्ष त्या ठिकाणी ओळखतो, परंतु एवढं सारखं इतकं वेगळ्या पद्धतींची अवस्था काही सन्माननीय सदस्यांची, म्हणजे त्या मराठीमध्ये म्हटलं जातं सहनी होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारची अवस्था काही जणांची झालेली आहे। ही वस्तुस्थिती आहे। काही जणांना आपण यावेळेस सरकारमध्ये नाहीये हे शल्य इतकं बोचतंय आणि त्याच्यामुळं कुठंतरी नाना पटोलेंच्यावरच घसर, कुठं केदार साहेबांच्यावरच घसर, कुठंतरी विभागाचाच मुद्दा, आणि वास्तविक तो ज्यांचा त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल मला जास्त काही सांगायचं नाही, पण फार काहींच्या डोळ्यावर कुणी यायला लागलं किंवा काहींना जर बाजूला करायचं म्हटलं तर मागं 5 वर्षामध्ये आता आमच्या पक्षामध्ये आलेल्या खडसे साहेबांची काय अवस्था कुणी केली ते आपण सगळ्यांनी पाहिलं। त्याच्यानंतर काहींना वाटलं की झालं, खडसे साहेबांच्या पुरतं झालं, आता आपण वाचलो, परंतु निवडणूक आल्यानंतर काही जणांना तिकीटच मिळाली नाही, का मिळाली नाही ते कुणालाच कळू शकलं नाही, पण बरोबर काही जण बरोबर पराभूत झाले। त्याच्यात धनंजय मुंडेमुळे कोण पराभूत झालं का आणखीन कुणामुळे झालं माहित नाही। दिल्लीला सांगणारे लोकसभेमध्ये काम चालू आहे, तिथले लोकप्रतिनिधी तिथं सांगतील, माझं कार्यक्षेत्र इथं आहे। सन्माननीय पडळकर, दिल्लीच्या नावाने हुंकार करायचा, प्रत्येक वेळेस उठायचं देवेंद्र फडणवीसांच्या नावाने बोंब मारायची हे बंद करा, हे कामाचं नाहीये। तुम्ही मुद्द्यावरती बोला। हे सभागृह वरचं सभागृह आहे, मी ऐकलं होतं सभागृहात येण्यापूर्वी हे वरिष्ठ सभागृह आहे, इथं चांगल्या चर्चा होतात, इथं लोकांचे प्रश्न चर्चिले जातात, हे कायदे करायचं चांगलं मंडळ आहे, आणि तशा पद्धतीची चर्चा होताना इथं दिसत नाही, नुसती उणीधुणी करायची। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की चांगल्या पद्धतीची चर्चा करा, मी टीकात्मक बोलत नाही। येथील आमदार राजेंद्र राऊत यांना 2 दिवसापूर्वी मुंबई बाबा या नावाने फेसबुकवरून, मुंबईत तू कसा येतो, तू एका पक्षाचा जिल्हा प्रमुखाला विरोध का करतोस, भाऊसाहेब आंदळकर नावाचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे जो पोलीस अधिकारी पूर्वी होता, आणि म्हणून तुला खलास केलं जाईल, अशा पद्धतीची लाईव्ह फेसबुक धमकी दिली जाते मुंबईतून की तू शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाला का विरोध करतो, कुणाला धमकी। खालच्या सभागृहाचे जे सन्माननीय सदस्य आहेत, जर एका आमदाराला या मुंबईमधून फेसबुक लाईव्ह वरून एखादा जर धमकी देत असेल तर हे कायदा सुव्यवस्थेत तुमच्या बसतं का?